तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे 2 मे. तर आज आम्ही काय केलं तर फेब्रुवारीमध्ये आता आपल्याला तुम्ही ते बांधकाम इमारतचं येवत आणि का तर ते लहान पोराचे शिष्यवरती भेटती म्हणे त्याच्यावर. तर मग आम्ही भरलो होतं ते फॉर्म. तर आम्हाला पहिले पेटी भेटली होती, तर अशी पेटी समजायला भेटली नव्हती प्रत्येक जणाला. तर आम्हाला भेटली होती, कोणाकोणाला भेटल्या कोणाला नाही भेटल्या, कारण की नावं यायला असताना मी काय झालं त्याच्यामध्ये तर मध्ये स्टॉप बंद करून टाकला होता ना, आणि त्याच्यानंतर भांड्याचा स्टॉप लावला होता. तर भांड्याचा स्टॉप बी भरपूर जणाला भेटला, पण मग आम्हाला काही भेटलं नाही कारण की आचारसंहिता लागली होती त्याच्यामध्ये. मग त्याच्यामुळं काही आम्हाला ते भांड्याचं भेटलं नाही, कारण की 10-12 दिवस असं वाटले होते, तरी बी 15 दिवस वाटले असन. पण मग आम्ही थोडं लेट भरलं होतं असं वाटलंच नव्हतं का आचारसंहिता लागेल म्हणून त्याच्यामध्ये. पण मग आचारसंहिता लागल्यामुळं काय झालं तर आम्हाला बी काही ते भांड्याचं भेटलं नाही, फक्त पेटी भेटली होती आणि भांड्याचं काही भेटलं नव्हतं. तर मग आम्ही ते लहान पोराच्या शिष्यवरती निरात का 5वी बसून तर 7वी लोक तर 7.5-7.5 हजार रुपये होते ते. तर आमचे पोरायची भरलो होतं आम्ही, तर ते भरलं होतं याच्यामध्ये आपलं फेब्रुवारीमध्ये भरलं होतं आम्ही. तर तारीखले लेट निघली होती कारण की म्हणे आचारसंहिता आहे त्याच्यामुळं तारीख लेट आहे म्हणे ती. तर तारीख लेट असल्यामुळं आम्ही काय केलं तर मग आता लोक आज 2 मे तर मग आज गेलतो आम्ही तिथं. तर मग तिथं काय झालं तिथं काही येस गेलं नाही, कारण की म्हणे ते रिन्युअल लागतं पण त्याच्यामध्ये यांना 12 महिने व्हायला लागते म्हणे कार्डला, आणि 12 महिन्याच्या बादच त्याचा रेन्यू होतो. तर मग आमचं काही रेन्यू व्हायला नव्हता. तर मग असं प्रत्येक जणाचं राहत नाही का रेन्यू व्हायला राहतं, कारण की रेन्यू 12 महिन्याच्या बादच होतो म्हणे. तर मग आमचं काही रेन्यू व्हायला नव्हतं. तर बेजार होतं माणूस जाऊन सनी तिथं, जाणं येणं काही सोपं राहत नाही. तर मला वाटलं तुम्हाला सांगा कारण की तारखा आता याच्या पुढे मी निघेला असं, पण मग त्यांना तारखा द्यायला नसते पाहिजे कारण की त्याचा रेणू आहे त्यालाच तारखा द्यायला पाहिजे होत्या त्या. म्हणजे असं माणसाला वाटतं ना तारीख आहे तर माणूस जातच, कारण की तारीख आपली त्या तारखेला गेलं नाही म्हणे की मग तिथे काही दिसत नाही म्हणे कॅम्प्युटरमध्ये ते. तर मग आजची तारीख होती तर मग गेलतो आम्ही, तर मग तिथे काय झालं हेच नाही झालं समजा घेतलंच नाही ते म्हणे 12 महिन्याच्या नंतर समजा त्याचं 12 महिने व्हायले आणि त्याचा रेणू व्हायले तर त्याचंच घेणं लावलं म्हणे. पण मग आपल्यासारख्याला काय वाटतं तारीख निघेले तर आपण गेल्याशिवाय राहत नाही तिथं. पण मग त्याची तारीख निघेली ना तर त्याचा रेणू होईल असं वाटतं आपल्याला जा तिथं. पण मग काय झालं ते असं माहितीच नव्हतं आम्हाला बी, लय बेजारी झाली त्याच्यामध्ये. तर मग त्याचा रेणू व्हायले ना तेनंच जा त्याची तारीख निघेला असं, कारण की तारीख तर आता प्रत्येकाची निघू राहिली तिथे. पण मग ज्याचा रेणू आहे ना त्याचेच कागद तिथे घेणं लावले, 12 महिने उठून जायला पाहिजे कागद म्हणजे आपलं कार्ड निघालं ते बांधकाम इमारतचं. तर मग आम्ही तिथे गेलतो, पण मग तिथे काय झालं आमच्या कार्डला अजून 12 महिने व्हायला नव्हते. तर मग त्याचे 12 महिने व्हायले तर त्याचेच तिथे कागद घेणं लावले लहान पोरायचे. पण मग त्याचे त्याचा रू ते रेणू व्हायला नाही ना त्यानं जाऊ बी नका तिथे, बेजार बी होऊ नका, कारण की जाणं येणं लय बेजार होतं माणूस. आणि तारीख आपल्याला वाटतं तारीख गेली की समजा भेटणार नाही असं राहतं, आणि ते खरंच आहे तारीख गेली की होत नाही. पण मग जाऊन सनी रिकामं बेजार हो नाही. तर आम्हाला बी त्याच्यामध्ये काही भांडे भेटेल नाही अजून, फक्त पेटीच भेटेल आहे. पेटी भेटली होती न याच्यामध्ये तारीख काढली होती आम्ही फेब्रुवारीमध्ये. तर फेब्रुवारीमध्ये तारीख काढली, पण मग काय झालं असं वाटलं आजची तारीख आहे तर आज गेलतो, कारण की आता याच्या पुढे बी तारखा निघेला असं त्याचं सांगता येत नाही, कारण की ते प्रत्येकाला तारीख तर देऊ राहिले. पण मग कागद तिथे काही लहान पोरायचे घेणंच नाही लावले, तर तिथे जाऊन काही फायदा नाही कारण की आपण कामधाम सोडून जातो इतक्या लांब बेजार होतो. पण मग त्याचा काही उपयोगच नाही तिथे जाऊन, कारण की तिथे ते कागद घेणंच नाही लावले. तर मला वाटलं सांगा कारण की अर्जंट राहतं सांगणं बी, तर आमचं तर काही झालं नाही. तर मला वाटलं तुम्हाला सांगा कारण की आपण जातो एवढं बेजार होतो आणि त्याच्यामध्ये काही फायदाच नाही तिथे जाऊन, त्याचा रेणू व्हायला आहे त्यानंच जा तिथे असं प्रत्येकानं जाऊ नका, कारण की रेणू व्हायला नसला तर ते कागद घेऊच नाही राहिले तिथे 12 महिने लागू राहिले त्याला. तर मग 12 महिन्याच्या नंतर रेणू होतो म्हणे, तर त्याच्यानंतरच ते पोराची शिष्यवरती बी घेणार आहे. तर मग तुम्ही जाऊ बी नका तिथे बेजार होऊच नका, कारण की आमची बी बेजारी झाली. तशी असं माहितीच नव्हतं आम्हाला का ते रेणू व्हायला लागतं म्हणून त्याच्यामध्ये रेणू व्हायलाच लागू राहिलं, तसे ते कागद घेऊच नाही राहिले,
कारण की आपण तारीख तर काढतो, आम्ही किती दिवसाची तारीख काढून ठेवली होती, फेब्रुवारीची तारीख होती लगी, तर 2 मे तारीख दिली होती, तर मग आज 2 मे तर आज गेलतो, तर मग ते त्यानं काही तारीख घेतलीच नाही तिथे, कारण की ते म्हणे रेन्यू व्हायला लागतो म्हणे, तर तुमचा रेन्यू व्हायला असन तर ज्याचा रेन्यू व्हायला ते जाऊ शकतं तिथं, त्याला आपल्याला असं वाटतं पेटी भेटलेले आणि आपल्याला बी भेटेन बं, पण मग तसं काहीच नाही, कारण की त्याला भेटूच नाही राहिलं तिथे, जाऊन काहीच फायदा नाही, आणि ते तुमचा रेन्यू व्हायला नसताना तुम्ही जाऊ बी नका तिथे, तुम्हाला वाटत असं तारीख काढेल तर घेणार कोण नाही, तर आम्हाला एवढं माहितीच नव्हतं का रेन्यू बी लागतो म्हणून त्याच्यामध्ये होईल, कारण की 1 वर्षाच्या बादच भेटणार आहे म्हणे, तर मग आम्हाला माहिती नव्हतं, तर तुम्हाला मला वाटलं सांगा, कारण की सांगितलं तर फायदा होतो कोणाचा बी, कारण की जाऊन येऊन बेजारी होती आणि ते कागद तर काही घेऊन राहिले, ते फक्त म्हणू राहिले रेन्यू असं तर 5 समजा 1 वर्ष झालं की त्याच्या बादच होईन म्हणे, तर मग आमचं बी काही झालं नाही, कारण की आमच्या कार्डला अजून 12 महिने झाले नव्हते, तर पण मग तारीख दिली होती तर आम्हाला वाटलं तारखेवर समजा घेत असेल, पण मग त्यानं नुसती बेजारी करणं लावली, कारण की तारीख तर देऊ राहिले म्हणजे ऑनलाईन तारीख निघते आपली, पण मग तिथे गेल्यावर काहीच फायदा होत नाही, कारण की तसंच परत येणं लागू राहिलं, तर मला वाटलं तुम्हाला सांगा, कारण की जाऊनच नाही नुसती बेजारी होऊन काहीच फायदा नाही राहत, तर पण मग त्याचा रेणू त्यानंच जा, कारण की तसं जाऊनच नाही फायदाच नाही, कारण की ते देणंच नाही लावले तिथे काही म्हणजे कागदपत्र आपले घेणंच नाही लावले लहान पोरायचे, तर मला एवढं सांगणं होतं.